नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानासंबंधी नेहमी विचारले जाणारे 40 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की टिंब लोखंडाचे गंजणे रोखतो, तांबे चांदी ॲल्युमिनियम की जस्त. तुम्हाला जर का या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, कर्करोगावरील उपचारांसाठी टिंब वापरतात. सांगा बघू, कर्करोग म्हणजे कॅन्सरच्या उपचारासाठी काय वापरतात? तर बघा, कोबाल्ट वापरलं जातं, लक्षात ठेवा. ऑप्शन बी, कोबाल्ट वापरलं जातं कर्करोगाच्या उपचारासाठी. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? सोडियम तर बघा, सोडियमचे रासायनिक सूत्र आहे Na, लक्षात ठेवा. ऑप्शन सी Na आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट काय बघा, LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात? LPG गॅसचे दोन प्रमुख घटक असतात. ऑप्शन सी ब्युटेन व आयसोब्युटेन, लक्षात ठेवा, ब्युटेन व आयसोब्युटेन. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? मोरचूद तर बघा, मोरचूद म्हणजे काय? तर कॉपर सल्फेट. हा मोरचूद म्हणजे, तर मोरचूदचे रासायनिक कॉपर सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर बघा, ऑप्शन डी CuSO4. हा CuSO4. प्रश्न क्रमांक 5 काय बघा, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? मेंडेलने, तर बघा, मेंडेलने ऑप्शन ए वाटाणा या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता. बघा नेक्स्ट काय प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP क्वेश्चन आहे. बघा तुम्हाला प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का? खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? जड पाण्याचे सूत्र विचारले तर पाण्याचे सूत्र आपल्या सर्वांना माहिती आहे H2O. पण जड पाण्याचे सूत्र, जड हा शब्द असेल तर जड पाण्याचे सूत्र आहे ऑप्शन सी D2O, लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट काय प्रश्न, ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी टिंब बंध तयार होतो. सांगा बघू, रेणू निर्मितीत दुहेरी कोणता बंध तयार होतो? तर बघा, ऑप्शन बी सहसंयुज बंध तयार होतो, लक्षात ठेवा. ऑप्शन बी सहसंयुज बंध तयार होतो. बघा नेक्स्ट काय प्रश्न, टार्टारिक ऍसिड कशामध्ये असते? टार्टारिक ऍसिड द्राक्ष, हरभरा, केळी की लिंबू? बघा, लिंबू उत्तर तुम्ही दिलं असेल तर ते चुकीचं उत्तर आहे. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, टार्टारिक ऍसिड असतं द्राक्षामध्ये. ऑप्शन ए, द्राक्षामध्ये किंवा पपई, अननस, स्ट्रॉबेरी यांच्यामध्ये टार्टारिक ऍसिड असतं, ठीक आहे, आणि लिंबामध्ये असतं सायट्रिक ऍसिड. बघा नेक्स्ट काय प्रश्न, धरणात साठवलेले पाणी हे टिंब ऊर्जेचे स्रोत आहे, गतिज, अपारंपरिक, स्थितिज की सौर? तर बघा, ऑप्शन सी धरणात साठवलेले पाणी हे स्थितिज ऊर्जेचे स्रोत आहे. बघा 10वा प्रश्न काय दिलाय, टिंब किरणांना वस्तुमान असते. सांगा बघू, अल्फा, बीटा, गॅमा की क्ष किरणांना? कोणत्या किरणांना वस्तुमान असते? तर बघा, ऑप्शन सी गॅमा किरणांना वस्तुमान असते, लक्षात ठेवा, ऑप्शन सी. बघा नेक्स्ट काय प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त टिंब पदार्थ आहे. तर बघा, हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त कठीण किंवा टणक, ठीक आहे, सर्वात कठीण किंवा टणक पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिलाय, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण? सांगा बघू, पाण्यामध्ये क्लोरीन मिसळलं जातं नेहमी, का मिसळतात? तर बघा, जंतूंना मारण्यासाठी पाण्यात नेहमी क्लोरीन मिसळलं जातं, लक्षात ठेवा. चला वळूया 13वा प्रश्नाकडे, लिंबाच्या रसात टिंब ऍसिड असते. मी सांगितलं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आधीच, लिंबाच्या रसामध्ये काय असतं? तर सायट्रिक ऍसिड असतं, सायट्रिक ऍसिड असतं लिंबाच्या रसामध्ये. बघा पुढचा प्रश्न काय, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? तर बघा, CH4 म्हटलं की मिथेन, महत्त्वाचा प्रश्न आहे नेहमी विचारतात. CH4 म्हटलं की काय, लिहून घ्या, CH4 म्हणजे मिथेन, ऑप्शन ए. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? सांगा बघू, किरणोत्सारितेचा शोध लावला होता ऑप्शन सी हेनरी बेक्केरेल यांनी. लिहून घ्या, चला, हेनरी बेक्केरेल यांनी किरणोत्सारितेचा शोध लावला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही रेग्युलर पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षेसंबंधी रेग्युलर व्हिडिओज अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, प्रश्न क्रमांक 16,
कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? सांगा बघू कोणत्या वायूमुळे? तर बघा ऑप्शन सी क्लोरोफ्लोरोकार्बन, या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. ओके, नेक्स्ट काय प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? मीठ, सांगा बघू, मिल्ट म्हणजे काय? सॉल्ट इंग्लिशमध्ये म्हणतात. तर या मिठाला किंवा सॉल्टला रासायनिक नाव काय आहे? तर बघा ऑप्शन बी सोडियम क्लोराईड, NaCl, सोडियम क्लोराईड, ठीक आहे, मिठाचे रासायनिक नाव. बघा नेक्स्ट काय प्रश्न, ब्ल्यू विट्रिऑल म्हणजेच टिंबर टिंबर हे होय, ब्ल्यू विट्रिऑल. तर बघा ब्ल्यू विट्रिऑल म्हणजे काय? आपण बघितलं मगाशी बघितलं आपण सुरुवातीलाच, CuSO4 म्हटलं होतं ना तुम्हाला, CuSO4 मोरचूद म्हणजेच काय? ब्ल्यू विट्रिऑल. हा तर बघा मोरचूदला कॉपर सल्फेट किंवा ब्ल्यू विट्रिऑल असं देखील म्हटलं जातं, ठीक आहे, लक्षात ठेवा CuSO4. बघा नेक्स्ट काय प्रश्न, अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? अमरवेल, तर बघा अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे, लक्षात ठेवा अमरवेल ही बाह्य परजीवी आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, प्रश्न क्रमांक 20, डाळी पालेभाज्या दूध यातून टिंब टिंब जीवनसत्व मिळते. सांगा बघू कोणते जीवनसत्व मिळते? तर बघा यातून अ जीवनसत्व मिळते, लक्षात ठेवा डाळी पालेभाज्या दूध यातून अ जीवनसत्व मिळते. प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर बघा भांड्यांना कलई करण्यासाठी कथील, ठीक आहे, कथील या धातूचा वापर केला जातो. वळूया आपल्या 22 प्रश्नाकडे, कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? सांगा बघू कोणत्या धातूमुळे? तर बघा शिसेमुळे, लक्षात ठेवा शिसे या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते. वळूया 23 प्रश्नाकडे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो, पिकलेले टोमॅटो कोणत्या घटकामुळे लाल दिसतात? सांगा बघू पिकलेले टोमॅटो, तर बघा पिकलेले टोमॅटो हे लायकोपिन, लायकोपिन, ठीक आहे, लायकोपिनमुळे ते लाल दिसतात. बघा नेक्स्ट काय प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, टिंब टिंब या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात. सांगा बघू कोणत्या वायूला? तर बघा ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईडला, लक्षात ठेवा नायट्रस ऑक्साईडला हसविणारा वायू असं म्हणतात. नेक्स्ट काय प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? सांगा बघू जो इलेक्ट्रिक बल्ब तुमच्या घरामध्ये असतो त्याच्यामध्ये कोणता वायू असतो माहिती आहे का? तर त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं, नायट्रोजन असतं, लक्षात ठेवा विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन किंवा ऑर्गॉन हा वायू असतो. नेक्स्ट काय प्रश्न बघा, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? गॅबियन तापाचे, तर बघा गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे डोकेदुखी, ऑप्शन सी डोकेदुखी. नेक्स्ट काय प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27, टिंब टिंब या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. बघा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो पोलीस भरती परीक्षेमध्ये, टिंब टिंब या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर बघा ऑप्शन ए ॲथ्रासाइड या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय, सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोपचा शोध लावला होता प्रथम झॅकेरियस यांनी, लिहून घ्या, नाव नवीन असेल तर लिहून घ्या, सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोपचा शोध सर्वात प्रथम हा झॅकेरियस याने लावला होता. बघा पुढचा प्रश्न काय दिले, काळपुळी हा रोग टिंब टिंब पासून होतो. काळपुळी, तर बघा काळपुळी हा रोग जीवाणूंपासून होता, ऑप्शन डी, ठीक आहे, काळपुळी हा रोग जीवाणूंपासून होतो. बघा प्रश्न क्रमांक 30 काय, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर बघा रेटिनॉल म्हटलं की जीवनसत्व अ, हा लक्षात ठेवा रेटिनॉल म्हणजे अ जीवनसत्व, ऑप्शन ए. नेक्स्ट काय प्रश्न बघा, नेहमीच्या भाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते? सांगा बघू नेहमीच्या भाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते माहिती आहे का तुम्हाला? ऑप्शन डी 50 ते 60 एवढं असतं, ठीक आहे 50 ते 60, आणि हेच हीच तीव्रता 100 च्या वर गेली तर तुमचे कानाचे पडदे फाटू देखील शकतात, ठीक आहे. तर नेहमीच्या भाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते? तर 50 ते 60 डेसिबल एवढे. नेक्स्ट काय प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32, जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? जे जे थॉम्सन म्हटलं की लगेच येतो ऑप्शन बी इलेक्ट्रॉनचं नाव तुमच्या डोक्यासमोर यायला पाहिजे, डोळ्यासमोर यायला पाहिजे. जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट काय प्रश्न बघा, कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते? सांगा बघू कोणत्या, स्नायू द्रव वायू की स्नायू द्रव किंवा वायू,
तर बघा ऑप्शन डी स्नायू द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये रेणूचे विसरण. विसरण म्हणजे काय तर प्रसार किंवा फैलाव. ठीक आहे, तर वायू स्नायू द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते. प्रश्न क्रमांक 24, लोहित पेशी मानवाच्या टिंब टिंबामध्ये निर्माण होतात. लोहित पेशी, तर बघा ऑप्शन डी लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जेत निर्माण होतात, लक्षात ठेवा अस्थिमज्जेत. नेक्स्ट काय प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35, क्ल्यूसेक हे टिंब टिंब मोजण्याचे साधन आहे. तर बघा क्ल्यूसेक म्हटलं की बघा ऑप्शन ए पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. बघा पुढचा प्रश्न काय, बघा प्रश्न क्रमांक 36, टिंब टिंब याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. सांगा बघू, हा महत्वाचा प्रश्न आहे हा. कोणी मांडला होता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत? तर बघा न्यूटनने, हा लक्षात ठेवा, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. महत्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. नेक्स्ट काय बघा, WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ही संघटना आरोग्य, फुल फॉर्म मध्येच तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य या घटकाशी संबंधित आहे WHO. आणि WHO जो हेडक्वार्टर एक विचारलं जातं नेहमी, हेडक्वार्टर, तर हेडक्वार्टर आहे जिनिवा स्वित्झर्लंड येते हा WHO. नेक्स्ट काय प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? सांगा बघू, कर्करोग, क्षयरोग, इन्फ्लुएन्झा की COVID-19. तर बघा सोपाच प्रश्न आहे, कर्करोग किंवा इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतात त्याला, हा असा रोग आहे जो संसर्गजन्य रोग नाही आहे. तर क्षयरोग, इन्फ्लुएन्झा आणि COVID-19 हे संसर्गजन्य रोग आहेत, हा संसर्गजन्य रोग आहेत, पसरणारे रोग आहेत. बघा प्रश्न क्रमांक 39 काय दिलाय, टिंब टिंब या शास्त्रज्ञाने रसायन शास्त्रात महत्वपूर्ण संशोधन केले होते. कोणत्या शास्त्रज्ञाने? तर बघा ऑप्शन सी पॅरासेल्सस, ठीक आहे, ऑप्शन सी पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायन शास्त्रात महत्वपूर्ण संशोधन केले होते. चला पुढचा प्रश्न काय बघा, शेवटचा प्रश्न आहे हा, कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात? माहिती आहे का तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश की आसाम? तर बघा ऑप्शन सी मध्य प्रदेशामध्ये, ऑप्शन सी मध्य प्रदेशामध्ये पांढरे वाघ आढळतात. ओके, तर बघा सामान्य विज्ञानासंबंधी आपण 40 महत्वाचे प्रश्न बघितले हे पोलीस भरती संबंधी. तर या 40 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत बघा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. हे सर्व प्रश्न तुम्हाला gkinmarathi.com या आपल्या वेबसाईटवर भेटून जातील. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. अजून देखील जॉईन केलं नसेल टेलिग्राम चॅनल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा रेग्युलर अपडेट्ससाठी. चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेसंबंधित व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.